Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा काय आला? डियर, हा व्हिडिओ मला माझ्या ऑलमोस्ट सर्व मैत्रिणींनी फॉरवर्ड केला आहे आणि यु नो व्हॉट, हा व्हिडिओ ना सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड होतोय आणि त्या खालच्या कमेंट्स वाचतो। बावळ मूर्ख, किती फनी बाई आहे ही। आय नो डिअर, हे सगळं ना खूप विचित्र आहे आणि हे सगळं बघून खरंच मलाही कसं तरी होते। शिट, एक्सक्यूज मी, काही करायचं आहे का तुम्हाला? या, आत या ना। ही तीच आहे का ग? ऑफकोर्स ही तीच आहे। एकदा चेक कर ना। हॅलो, तुम्हाला काही पार्लरमध्ये सर्व्हिस करायची आहे का? नाही, आम्ही इथे काही करायला आलो नाही आहे। आता काय करणार होतो पण असल्या कॉमेडी बाईकडून आता नाही करायचं। ओ ताई, तुमचं नाव काय हो? अश्विनी ग। अश्विनी, अश्विनी ट्रस्ट मी, यु आर रॉकिंग। तुम्ही ना आणखीन असे व्हिडिओ बनवत जा, म्हणजे आमचं ना नॉनस्टॉप एंटरटेनमेंट होत राहील। काय? येस। एक मिनिट, आधी तो व्हिडिओ बंद करा। आणि हे पार्लर अश्विनीचं आहे, इथे येऊन तुम्ही तिचाच इन्सल्ट करतात? या, कॉमेडी व्हिडिओ यांनी बनवला आणि आम्हाला बोलतात। चल ग, मंजुलाही दाखवू चल। नॉनसेन्स बायका, हे सगळं ना खूप विचित्र आहे। मला तर वेगळीच काळजी सतावते। हे सगळं असं सुरू राहिलं तर माझ्या मुलींवर काय परिणाम होईल? अहो नमस्कार मॅडम, ओळखलत का मला? टिंब टिंब त्र्यंबक, म्हणजे त्र्यंबक पाटणकर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर। अहो तुमच्या मिसेस आश्रय सोसायटी कॉम्पिटिशनला एक्सक्लुसिव्ह कव्हरेज दिलं होतं मी, ओळखलत का? अहो मला सगळं आठवत आहे, पण मला जाऊ दे, येते मी। अरे अरे, येते म्हणजे काय, कुठे निघालात? अहो तुम्हालाच भेटायला तर मी इथे आलोय। अहो पण मला तुम्हाला भेटायचं नाहीये, बाजूला वा, तुम्ही जाऊ दे मला। म्हणजे कसं, कोणी फेमस झालं तर तिथे त्र्यंबक पोहोचलाच पाहिजे आणि कोणी फेमस होऊ शकत असेल तर तिथे देखील टिंब टिंब त्र्यंबकनेच पोहोचायला पाहिजे। आणि योगा योगाने सध्या तुम्ही दोन्ही कॅटेगरीमध्ये आहात, म्हणजे तुम्ही फेमस झालात पण आणखी फेमस होऊ शकता आणि म्हणूनच मला तुमचा एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू हवा आहे माझ्या युट्यूब चॅनल साठी। हो मला तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा नाहीये, कळत का नाहीये तुम्हाला? मला जाऊ दे ना प्लीज। असं काय करताय मॅडम? अहो मी तुमच्यासाठी एक नवीन सिरीज तयार करतोय, सतत खालीच पडणारी बाई। तुम्हाला कळत नाहीये का मी काय सांगते? मला मग तुमच्याशी बोलायचं नाहीये, जाऊ द्या। अहो तू परत आला दात काढा तिकडे? तुला सांगितलं सोसायटीच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही, परत आलास तू? हो वाघमारे, मी काय रमत गमत आलो नाहीये, कामाने चालू आहे, मला यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे। त्यांना त्रास होतोय तुला दिसत नाहीये? एका बाईची अडवणूक करतोय तू रस्त्यात, तुला ना यावेळी पोलिसातच देतो किंवा सरळ होशील तू। पोलिसात मी सुद्धा जाऊ शकतो आणि हे जे काय तुम्ही करताय ना तो देखील गुन्हाच आहे। मला कायदा शिकवणार? हो वाघमारे, उगाच कशाला वड्याचं तेल वांग्यावर काढताय? आणि तुमची बायको दरवेळेस एक एक नवीन कार्यक्रम करते, मग त्याची दखल या इन्फ्लुएन्सरला घ्यावीच लागणार ना, आणि त्यांना स्वतःहून व्हायरल व्हायचंय। मग तुम्ही माझी कॉलर कशाला पकडताय? हा तू असा नाही, तुझे 32 दात दाखवतोस ना तू सगळीकडे, ते पूर्ण 32 दात तुझ्या हातातच देतो यावेळी। अहो मी अजून कामाला सुरुवात पण नाही केली आहे। हा मागच्या वेळेस मी व्हिडिओ व्हायरल केला तेव्हा ऐकून घेतलं, ते ठीक आहे, पण आता बघा त्यांनी स्वतःच्या टॅलेंटवर व्हिडिओ व्हायरल केलाय। मग प्रगती काय फक्त तुमच्या मिसेसनीच करायची काय, आणि आम्ही काय? अहो निदान त्यांच्या प्रगतीवर आम्हाला वर येऊ द्या। तू नाही सुधारणार रे, तू नाही सुधारणार। छान छान तो ए ढापणे,
तुला हाडं तोडून घ्यायची जास्त हौस आहे का? अरे पांडुरंगा, मी इंटरव्ह्यू घ्यायला तिथे आलोय, थोडा थोडी ते करताय. ए धापणे, तू निघितून निघितून, नाहीतर तुझ्या बरोबर मला दोन झापड्या बसतील. निघितून पण इंटरव्ह्यू तर घेणारच मी. मॅडम फोन करतो तुम्हाला. कसला व्हिडिओ, कशाबद्दल बोलतोय हा? सांगतो सगळं सांगतो, शांत हो जा. म्हणजे तुला सुद्धा माहिती आहे व्हिडिओ बद्दल? अहो तर झालं असं. वहिनी मी आता इथे काही बोलू नका, मी प्लीज घरी जा प्लीज. काय चालू आहे सगळं? तू शांत हो ना वहिनी, तुला सांगतो ना. चल चल ये इकडे, सांगतो मी तुला सगळं. अगं ताई पण हे झालं तरी कसं? मला एक सांग, तू म्हणतेस तो व्हिडिओ तू फक्त त्यांना पाठवला बरोबर, मग तो व्हायरल कसा झाला? मला नाही माहिती विद्युत, आणि प्लीज आता हा विषय आपण बंद कर. विषय बंद कर म्हणजे? ताई इट्स अ क्राईम, हा गुन्हा आहे, तुला कळतंय का? बरं ऐक, माझा एक मित्र आहे, तो सायबर सेलमध्ये काम करतो. ओके, हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला ते शोधण्यासाठी एक प्रोसेस आहे, आणि त्या प्रोसेससाठी आहे ना बऱ्याचशा परमिशन्स लागणार आहेत. त्या परमिशनसाठी मी उद्या कमिशनर सरांना भेटणार आहे आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलून घेतो. ठीक आहे विद्युत, तुला कळत नाहीये का मी काय म्हणते, आणि प्लीज आता हा विषय बंद कर. अगं ताई असं काय म्हणतेस तू? हॅलो, अशी काय ही विचित्रासारखी वागते? विषय बंद कर म्हणे. बरं शिपी मला सांग, त्या दिवशी ताईने तुला त्या कॉम्पिटिशन मधून नाव रिजेक्ट झाल्याचं सांगितलं, त्यावर ती आणखी काय बोलली? तिथे काय काय झालं वगैरे? नाही, सगळीकडे व्हिडिओ फिरतोय तिचा, ते काय म्हणे व्हायरल झालाय. हो, माझ्या मैत्रिणीचा रियाचा फोन आला होता, सांगितलं तिने मला. होईल हळूहळू सगळं नीट. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.